नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। आडगाव बुद्रुक येथे जय जवान सैनिक पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या आड सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उद्ध्वस्त केला। सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली। यावेळी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून बनावट देशी दारूसह दारू उत्पादनास लागणारे साहित्यासह एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उत्पादन शुल्क ब विभागाचे निरीक्षक शरद पटागडे यांनी सांगितली आहे। यामध्ये 19 लाखाचा साठा जप्त करून 5 जणांना अटक केली आहे। पोलिसांनी घटनास्थळी देशी दारू टॅगो पंच 180 मिली क्षमतेच्या एकूण 7132 सीलबंद बनावट दारू बॉटल, दारू बॉटलवर बूथ बसवण्याचे 4 इलेक्ट्रॉनिक बॉटलिंग मशीन, 1,99,000 बनावट बुचे, 1,72,500 बाटल्यांवर लावण्यात येणारी लेबल्स, सुमारे 3,000 रिकाम्या बॉटल्स, 1,750 खोकी, इलेक्ट्रिक मोटर, प्लास्टिक कॅन, स्पिरिट साठवण्याचे बॅरल इत्यादीसह सुमारे 99,07,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद शहर शरद फटांगडे। दिनांक 27/12/2021 रोजी आम्हाला एक गुप्त खबर मिळाली। आडगाव बुद्रुक तालुका औरंगाबाद शिवारातील गट नंबर 77 मध्ये एका त्याच्यामध्ये जय जवान सैनिक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू आहे आणि सदरचा कारखाना हा त्या परिसरातील एक माजी सैनिक तो स्वतः इतरांच्या मदतीने चालवतो। त्या अनुषंगाने मी व माझ्या सहकाऱ्यांनी जावेद पोलीस इन्स्पेक्टर व आदी लोकांनी जाऊन त्या ठिकाणी 2 दिवसांपासून छापा टाकला असता सदर प्रशिक्षण संस्थेच्या 1-2 मोठ्या खोल्यामध्ये देशी दारू टँगो पंच या ब्रँडचे जवळपास 7,000 अधिक सीलबंद बनावट दारूच्या बाटल्या, त्यानंतर दारू बाटल्यावर जे भूस लावण्यात येतात त्याकरिताच्या 4 इलेक्ट्रॉनिक मशीन्स त्याला बॉटलिंग मशीन म्हणतात त्या, आणि जवळपास 14,000 रिकामे बॉक्स ज्याच्यामध्ये बाटल्या भरून ठेवतात ते, आणि 36,000 अधिक संख्येने भूस जे ते सुद्धा बनावट आहेत, ते झाकणे ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा बनावट आहे। स्पिरिट साठवण्याचे बॅरल मिळून आले, पाणी उपसण्याच्या मोटरी मिळून त्या ठिकाणी आल्या, त्यानंतर बाटल्या धुण्याकरता जे वॉशर असतात ते मिळून आले, असा आणि लेबल्स बनावट लेबल्स जे देशी दारू टँगो पंच आणि देशी दारू भिंगरी संत्रा या 180 मिलीच्या व 90 मिलीच्या बाटलीवर लावण्यात येणारे प्रिंटेड लेबल ते सुद्धा बनावट आहे, ते सुद्धा जवळपास 2 लाखापेक्षा अधिक संख्येने मिळून आले। अशा पद्धतीने एकूण 19 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी 5 कामगार मिळून आले, त्या 5 कामगारांच्या मजुराच्या मदतीनं ही बनावट देशी दारू तयार करण्यात येत होती। त्यापैकी 3 मजूर हे परराज्यातील म्हणजे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश येथील आहे, तर 2 इसम हे औरंगाबाद बेगमपुरा परिसरातील आहे, 1 इसम धुळे परिसरातील आहे। आणखी यामध्ये एकूण 9 आरोपी याच्यामध्ये आम्हाला त्यांचा शोध लागलेला आहे, मात्र ते सध्या फरार आहेत, त्यांचाही शोध घेण्याचे काम चालू आहे। आणि ह्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हा आडगाव बुद्रुक तालुका औरंगाबाद येथील असून तो सुद्धा सध्या फरार आहे, तर त्याचाही शोध घेण्याचे काम चालू असून अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। आणि यामुळे बनावट दारूमुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मद्यपिनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ढाब्यावर